गुड मॉर्निंग, हरिओम, जय श्री कृष्णा. आणि आज ती जी आतुरतेने वाट बघत होतो ती वेळ आलेली आहे आणि एकदाच हळद करून आपण मंडपमध्ये बसलेलो आहेत सगळे आवरून वगैरे. आणि मी कशी दिसते ते पण सांगा बरं का. नवरदेव नवरीची तारीफ तर सगळेच करणार आहेत आणि मंडप पण कसा खचाखच गच्च भरलेला आहेत आणि अशा छानशा वातावरणामध्ये वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी सगळे सज्ज आहेत आणि तुम्ही पण त्यांना भरभरून आशीर्वाद द्यायचे आहेत. तर आता लग्नविधी हा सुरू झाला आहे आपला पारंपरिक पद्धतीने. नवरदेव नवरी अतिशय सुंदर दिसत होते आणि वऱ्हाडी मंडळी तर त्यांच्यामध्ये आपण आता कुंडलला हा लग्न सोहळा थाटामाटात राजशाही पद्धतीनं म्हटलं तरी चालेल, अगदी छान सुरू आहेत. आणि लवकरच आता मंगलाष्टकं म्हणण्यासाठी वधूवर सज्ज म्हणजे पंडितजी सज्ज झाले आहेत आणि वधूवरांनी आपल्या हातामध्ये वरमाळा घेतलेला आहे आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये तुतरीवाले पण आहेत बरं का आपले. तर सगळे आणि ह्या दीदी आहेत त्यांच्या मोठ्या, तरी सगळेजण आम्ही भारी खुश होतो कारण ज्या गोष्टीची एवढ्या दिवसापासून वाट बघलं तो क्षण आता थोड्याच अंतरावर होता. आणि हे तर भारी होतं, मामा तलवार घेऊन उभे होते हे मी फर्स्ट टाईम बघत होते. आमच्याकडे नवरदेव नवरीच्या पाठीमागे मामा उभे असतात पण तलवार घेऊन वगैरे नसतात. पण आणि मंडपमध्ये खूप खूप गर्दी होती, सगळेजणं आशीर्वाद देण्यासाठी आलेले होते आणि आता मंगलाष्टकं सुरू झाले आणि त्यानंतर भरभरून आशीर्वादही दिला सगळ्यांनी. तुम्ही द्यायचं आहेत अक्षित टाकूनसनी, तुम्ही इमॅजिन करून तिथं लग्नामध्ये आहात असं करा आणि आम्हाला आमच्यासोबत दिसाल. कृष्णाही चांगला फेट्यामध्ये आवरून उभा होता, खूप एन्जॉय केलं त्यांनी आणि आराध्या पण खूप गोड दिसत होती घागऱ्यामध्ये आणि छोटे छोटे बाळ एक ग्रुप बनवला होता त्यांनी. आणि आज तर मी म्हटलं ना कोणी ओळखायला तयार नव्हतो कारण सगळ्यांनी एकदम सुंदर सुंदर आवरलेलं होतं. आणि आता मंगलाष्टकातील सुरुवात झालेली आणि नंतर वाजंत्री वाजल्यानंतर आता वरमाला हे करायच्या आहेत आणि तेव्हा पण फटाक्यांच्या रोषणाईमुळे इतकं सुंदर वाटत होतं ना सगळं, अप्रतिम होतं. आणि तेच मी थोडं कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्न केला आहे कारण गर्दी खूप होती, तर त्यामधनं मला जितकं जमता येईल जेवढं घेता येईल तेवढं मी घेतलं होतं. आणि ते क्षण मला आज परत बघताना व्हिडिओ तयार करताना भारी वाटत होतं आणि ते लग्न मी परत अनुभवलं कारण आपल्या यूट्यूब फॅमिलीमुळं त्यांनाही मी खूप खूप धन्यवाद म्हणत. आणि आता वर मला बदली करायचा प्रोग्राम. आणि लग्न सोहळा संपन्न झाला आणि ती त्यांच्या पुढच्या विधीला बिझी झाले. वऱ्हाडी पण बघा गायब झाले, ते गेलेत जेवणाला. आणि आम्हालाही आमचे TTZ फॅमिलीमधनं आलेले आमचे मेंबर कोरोची, आटपाडी, कराड, बनवडी, इकडनं सगळेजण मला भेटण्यासाठी आले होते. लग्नासाठी तर आलेच होते पण स्पेशली माझ्यासाठी, मलाच शोधत होते सापडले एकदाच आम्ही एकमेकांना भेटलो आणि खूप छान वाटलं भेटून. आणि आता यांना पण आपण जेवण करायला घेऊन जाणार आहोत आता लगेच कारण मी तर आधीच जेवली होती बाकीच्यांसोबत. तर आता सगळेजणं जाऊयात. ही छोटी दीदी पण आवर्जून आली होती भेटण्यासाठी, सगळेजण अगदी खुशीत. आणि हे सगळे माझे ऑनलाईन यूट्यूब फॅमिलीमधून आलेले लोक आहेत आणि याचा मला खूप अभिमान. आता यांना जेवण आणि स्वयंपाकही अतिशय छान केलं होता नवरीकडच्यांनी, खूप छान व्यवस्था केली होती. प्रशस्त हॉल होता, जेवणही एकदम एवन क्वालिटीचं होतं, एक कसे नंबर तिकडं म्हणत असतात काही पण असं कसं झालं एकच नंबर. आपण मी त्यांना एकच नंबर दिला का दिला नाही, त्यांनी घेतला तिथं कारण सगळं परफेक्ट होतं आणि आम्ही तर भारी फील होतो सगळे कारण आम्हाला भेटायला मिळालं होतं कारण आम्ही खूप लांब राहतो सगळे एकमेकांपासून. पण यांच्या लग्नाच्या निमित्तानं आम्ही सगळे परत एकदा भेटण्याची संधी मिळाली आहे आणि आता मला त्यांना जेव घालण्याची त्यांचं पण इच्छा होती आणि माझी इच्छा होती की मीच त्यांना वाढावं. इथं वाढायला भरपूर लोक होते, बिलकुल काही नाही. आणि त्यांनी पण बघितलं की यांना दोघांना इच्छा आहे तर त्यांनी मला प्रत्येक
गोष्ट आणून दिली पटापट इथं आणि ती मी वाढली. मला भारी वाटत होतं आणि जे असे टोपले सारखे सारखे येतात ना तेव्हा अन्नपूर्णेची फिलिंग होती, कारण मी नेहमी बनून बनून वाढत असते आणि आज मला आईच्या हातात भेटत होते त्यामुळं मला अजून छान वाटत होतं, कारण ऑलरेडी कोणतरी फक्त वाढायचे त्यामुळे पण भारी मज्जा असते ही मला जाणवत होते, कारण स्वयंपाक काय बनवणार मी काय कसं पडणार या सगळ्यामुळं म्हणून मला अजून भारी वाटत होतं, कारण मी वाढते म्हणून त्यांना खायला माझे आनंद येत होता याचं मला म्हणजे स्वतःवरती थोडंसं बरं वाटलं. आणि ह्या आजी आहेत अमित सरच्या, त्या पण मला पहिल्यापासून ओळखतात आणि माझ्या आजी माझी आजी पण सेम अशीच दिसायची, राहणीमान पण असंच होतं, पण आता नाही ती, तरी मी ह्या सगळ्या आजारमध्ये त्यांना बघते की आमची सर मॅडम. आणि आता आम्हाला गिफ्ट द्यायचे आहेत, त्यांना काय गिफ्ट दिलं आहेत सगळ्यांनी मिळून सनी ते पण बघूया. आणि बघा एकदम थाटामाटा ते बरं का, आमची सुतार मॅडम आणि सुतार सरची जोडी नागेश सर पहिले गेले आहेत आणि सगळे रेफ राईट जसे फौजी म्हणल्यासारखे एकामागं एक येत आहेत आणि अतिशय सुंदर दिसत होते सगळे. आणि आम्ही रोज भेटतो असतो मॉर्निंग वर्कआउटमध्ये, तर आज फिजिकल भेटलेलो होतो, ऑनलाईन भेटतो रोज, आज समोरासमोर होतो त्यामुळे अजून भारी. आणि कृष्णाचे पप्पाही भारी दिसत होते फेटा वगैरे घालून सनी, आणि ते मला म्हणत होते की तू आज इतका मेकअप का बरं केला, कारण ते दुसरीकडून आले होते, मी सकाळीच आलेली होती, ओळखायला येत नाही आहे म्हणे, तुला कोणी सांगितलं होतं एवढं मेकअप करायला. आणि आता गिफ्ट द्यायचे, आणि काय गिफ्ट असणार आहे बरं, थोडासा विचार करा काय असू शकतं त्याच्यात, विचार करा विचार करा, कमेंट्समध्ये लिहा तुम्हाला काय वाटलं होतं हे फाडता पेपर काढत असताना याच्यामध्ये कशाची फ्रेम असू शकते, शिवाजी महाराज, राधाकृष्णा नाही आहेत याच्यामध्ये, त्यांचाच फोटो आहे साखरपुड्यामधला, कारण आम्ही साखरपुड्याला पण आलो होतो. तर हे बघा सगळ्यांनी खूप, आणि हे झाल्यानंतर आम्ही सगळेजण इकडं बसलो तेव्हा आईनी सगळ्यांना हळदी कुंकू लावून आपल्या भारतीय संस्कृतीनुसार लेडीज आल्यावर त्यांना काहीतरी भेटवस्तू म्हणजे साडीच असती, तर ती साडी देण्याचा प्रोग्राम सुरू केला. आईलाही मी मदत केली त्यामध्ये आणि सगळेजण मस्त गप्पा गोष्टी करत खूप सगळे फोटो सेशन तर होणारच एवढ्या आवरून आल्यानंतर. तर आणि हे व्हिडिओज मी रील्ससाठी बनवले थोडे थोडे, पण मला असं वाटलं की एवढेच सगळे न डिलीट करता तुमच्यापर्यंत पण हा करावं. आणि हा मी फर्स्ट टाईम हे लग्नाचं शूटिंग एक एक जोडून सनी एक एक पार्ट व्हिडिओ असा लंबा व्हिडिओ बनवला आहेत आणि वेगळं काहीतरी डोकं लावलं आहेत, कारण मला हे असंच डिलीट नव्हतं करायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत होत्या तेव्हा सगळ्यांचा आनंद होतात आणि आम्हाला आता हा इथून निघायचं होतं. ही आमची आता पुढचे प्रोग्राम नाही दाखवू शकत मी, कारण आम्हाला वापस जायचं होतं पण ते जाऊ देत नव्हते म्हणून आम्ही तेही सांगू शकत नव्हतो. आणि आता परत पुन्हा कधी भेटणार आहे माहिती नाही, शक्यता कमीच आहे कारण खूप अंतर आहेत आमच्यात आणि त्यांच्यात. तर आता ही शेवटची भेट आपली इथंच आणि त्यांना बाय बाय करून निघायचं आहेत, पण तेही त्यांना न कळत फार मनाला लागणारी गोष्ट होती, पण प्रत्येक ठिकाणी मजबुरी असती तशीच. आणि खूप सगळा आनंद लुटून सनी आणि खूप सगळ्या आठवणी घेऊन इथून निघालीत मी आज. अमित सरमुळं मला आईबाबा आणि त्यांची पूर्ण फॅमिली भेटली, त्यांना खूप खूप थँक्यू म्हणेल मी, कारण इतक्या सगळ्या लोकांसोबत माझी ओळख झाली. आणि खरं सांगू हे माझ्यासाठी लोकच होते, कारण हे ऑनलाईन भेटलेले होते पण ते आता खूप खूप घट्ट नाते झाले आहेत आमची. आणि हे सगळं मला एकदम स्वप्नातल्यासारखं वाटत होतं आणि जड पावलं आणि खूप सगळ्या आठवणी, हे काही फोटोज तिथले ते मी तुमच्यासोबत शेअर करू इच्छिते, तर म्हणून मी टाकले तिथं. आणि जड पावलं आणि माघारी फिरायचे आहेत आणि तुम्ही नवदाम्पत्यांना भरभरून आशीर्वाद द्या, खूप छान त्यांचा संसार सुखाचा हो असा. आणि आपल्या सगळे हे फोटोज कसे वाटले, व्हिडिओज कसा वाटला, नवरदनवरी सगळं सगळं तुम्हाला जसं जसं वेळ मिळेल कमेंट्समध्ये नक्की लिहित चला. परत भेटूया नवीन नवीन छान छान व्हिडिओसोबत, तोपर्यंत राधे राधे.